मुलांनो, मागील धड्यात आपण विविध आकारांनी तयार झालेल्या टाइल्सच्या नमुन्याची काही मजेदार उदाहरणे पाहिली. या धड्यात आपण ह्याविषयी काही गैरसमजुती पाहूयात. एक दिवस बब्बन घरी जात होता. रस्त्यात त्याला ठेच लागली. जेव्हा त्याने खाली पाहिले तेव्हा फरशीची एक टाईल थोडी वर आलेली दिसली. फरशीवर टाईल्सचा अशा प्रकारे एक नमुना तयार झाला होता. जेव्हा त्याने टाईल जमिनीत परत लावायचा प्रयत्न केला तेव्हा त्याला त्या टाईल्सच्या खाली एक सोनेरी भांडे दिसले. आता बब्बनने फरशीवर लावलेल्या अजूनही काही टाईल्स पण बाहेर काढल्या. शेवटी बब्बनने ते सोनेरी भांडे बाहेर काढले आणि त्याला त्यात खूप सोन्याची नाणी दिसली. बब्बनने विचार केला की तो दुसऱ्या दिवशी एक मोठी थैली घेऊन येईल आणि तो खजिना घेऊन जाईल. आता बब्बनने ते भांडे जमिनीत पुन्हा लपवले होते, पण त्याला हे समजत नव्हते की फरशीवर टाइल्स कशा प्रकारे लावल्या होत्या. बब्बनने टाइल्सना अशा प्रकारे लावून टाकले आणि तो आनंदात घरी निघून गेला. मुलांनो, तुम्ही सांगू शकाल का की बब्बनने तयार केलेल्या टाइल्सचे नमुने आणि फरशीवर आधीपासून असलेल्या टाइल्सच्या नमुन्यामध्ये काय फरक आहे? होय, बब्बनने तयार केलेल्या नमुन्यामध्ये दोन टाइल्सच्या मध्ये रिकामी जागा राहिली आहे, पण फरशीच्या आधीच्या नमुन्यामध्ये कुठेच रिकामी जागा नव्हती. आधी फरशीवर लावलेल्या टाइल्सच बब्बनने पुन्हा वापरल्या होत्या. मग असे का बरे झाले? काही आकार असे असतात की जे आपण एकाच पद्धतीने जोडू शकतो, ज्यात दोन टाइल्सच्या मध्ये कुठेही रिकामी जागा राहता कामा नये. जेव्हा बब्बन तेथून घरी परत गेला गोलू त्याच रस्त्यावर पोहोचला. गोलूने फरशीवर लावलेल्या टाइल्स पाहिल्या तेव्हा त्याला आढळून आले की त्या टाइल्सच्या मध्ये खूप रिकाम्या जागा होत्या. जेव्हा गोलूने खाली वाकून एक टाईल उचलली त्याला पण ते सोनेरी भांडे दिसले. आता गोलूने बब्बननी लावलेल्या सगळ्या टाईल्स काढून टाकल्या. त्याला पण अगदी बब्बनप्रमाणे त्या भांड्यात खूप सारी सोन्याची नाणी दिसली. गोलूने पण बब्बनप्रमाणे दुसऱ्या दिवशी येऊन तो खजिना घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. जसा गोलू टाइल्स पुन्हा जमिनीवर लावण्याचा प्रयत्न करू लागला त्यातल्या काही टाइल्स तुटून गेल्या. आता गोलूने एक युक्ती केली. त्याच्या घरी काही टाइल्स होत्या, तो लगेच जाऊन ते घेऊन आला. गोलूच्या टाइल्स अशा आकाराच्या होत्या. गोलू विचार करतो आहे की ह्या टाइल्स मधून त्याने असे डिझाईन कसे बनवावे ज्यायोगे दोन टाइल्सच्या मध्ये कुठेच रिकामी जागा राहणार नाही. मुलांनो, तुम्ही अशा काही डिझाईनचा विचार करू शकता का? हो ना मुलांनो, हे आकार वापरून आपण असे कोणतेच डिझाईन नाही तयार करू शकत ज्यात दोन टाइल्सच्या मध्ये काहीच जागा राहणार नाही. मुलांनो, लक्षात ठेवा, ह्या आकारांप्रमाणे अजूनही काही आकार असतात ज्यातून आपण अशा प्रकारचे डिझाईन बनवू शकत नाही ज्यात दोन टाइल्सच्या मध्ये काहीच जागा राहत नाही. गोलू रात्रभर प्रयत्न करत राहिला, पण तो त्या टाइल्स मधून नमुना नाही तयार करू शकला. सकाळ झाली तेव्हा गोलूच्या आजूबाजूस खूप गर्दी जमा झाली आणि त्या सगळ्या लोकांसोबत त्याला खजिना वाटून घ्यावा लागला. मुलांनो, या धड्यात आपण विविध आकारांनी तयार झालेल्या टाइलिंगच्या नमुन्याविषयी
काही गैरसमजुती पाहिल्या.